आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात. ठाकरे गटाच्या रश्मी ठाकरे शिंदेच्या बालेकिल्ल्यात पोहोचले आहेत. कल्याणमध्ये रश्मी ठाकरे ह्या कार्यक्रम घेत आहेत. श्रावण सरी कार्यक्रमासाठी रश्मी ठाकरे कल्याणमध्ये दाखल झाले आहेत. तर श्रावण सरी या कार्यक्रमासाठी रश्मी ठाकरे कल्याणमध्ये दाखल झालेले आहे. ठाकरे गटाच्या रश्मी ठाकरे शिंदेच्या बालेकिल्ल्यात पोहोचले आहेत. कल्याणमध्ये सध्या त्या एक कार्यक्रम घेत आहेत. श्रावण सरी या कार्यक्रमासाठी त्या कल्याणमध्ये आलेल्या आहेत. रश्मी ठाकरे कल्याणमध्ये आलेल्या आहेत. श्रावण सरी या कार्यक्रमासाठी त्या कल्याणमध्ये दाखल झालेल्या आहेत. शिंदेच्या बालेकिल्ल्यात रश्मी ठाकरे आलेले आहे आणि त्यांच्या स्वागताची ही दृश्य आपण पाहत आहोत. कल्याणमध्ये आलेल्या आल्यानंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्या कार्यकर्त्यांकडून त्यांचं या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. कल्याणमध्ये रश्मी ठाकरे श्रावण सरी हा कार्यक्रम घेत आहेत आणि त्यासाठीच त्या कल्याणमध्ये दाखल झालेल्या आहेत. ठाकरे गटाच्या रश्मी ठाकरे शिंदे गटाच्या बालेकिल्ल्यात दाखल झालेल्या आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात अमजद खान यांच्याकडून. अमजद, काय अधिक माहिती या संदर्भात, कशा प्रकारे हा कार्यक्रम होणार आहे? बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कल्याण महिला आघाडीकडून आज कल्याणच्या अतिरंग मंदिरमध्ये सावंतसरी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे. आणि या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे या कल्याणमध्ये दाखल झाले आहेत. जेव्हा रश्मी ठाकरे कल्याणमध्ये आल्या, त्यांच्या कार्यकर्त्याकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. छत्रपती शिवाजी चौकात ते अतिरंग मंदिरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. सध्या रश्मी ठाकरे हे या आता कल्याणच्या आत्रेय रंगमंदिर नाटकात दाखल झाले आहे. मोठ्या प्रमाणात या कार्यकर्ते आणि महिला या ठिकाणी जमले आहेत आणि थोडा वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. अमजद, एकीकडे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे सभा घेत आहेत, दौरे करतायत, आणि दुसरीकडे आता रश्मी ठाकरे देखील कुठेतरी सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून. नक्की, कारण की एकीकडे पक्ष संभाळण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मैदानात आहेत, तर दुसरीकडे रश्मी ठाकरे देखील आता त्या लोकांमध्ये जायला सुरुवात त्यांनी केली आहे. आज या निमित्त कल्याणमध्ये आयोजित जे पक्षाच्या महिला गटाने जे कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या कार्यक्रमात ते दाखल आले आहेत आणि यापुढेही ते येणार असल्याचे सांगितलं जात आहे. अगदी. आमचं त्या कार्यक्रमाचं आयोजन कसं प्रकारे करण्यात आलं आहे, कधी हा कार्यक्रम सुरू झालाय का, आणि कोणकोण महिला पदाधिकारी महत्त्वाच्या नेत्या या ठिकाणी दाखल राहतील? कल्याणच्या अतिरंग मंदिर या कार्यक्रमाला आता थोड्या वेळात सुरुवात होणार आहे. रश्मी ठाकरे या अतिरंग मंदिर मध्ये दाखल झाले आहेत. तर कल्याणच्या जे महिला आघाडी आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख विजया पोटे यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी जे शिवसेना ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी म्हणजे उपजिल्हाप्रमुख, जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुख हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मोठ्या प्रमाणात जे महिला कार्यकर्ते आहेत ते आहेत, नागरिक देखील आहेत, महिला नागरिक देखील आहेत. हॉलमध्ये प्रचंड गर्दी आहे आणि जोरदार रश्मी ठाकरे यांचा जोरदार स्वागत या ठिकाणी करण्यात आला आहे. अगदी धन्यवाद अमजद, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात. तर रश्मी ठाकरे या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झाला आहे. श्रावण सरी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे आणि त्यासाठी रश्मी ठाकरे या ठिकाणी दाखल झाल्या आहेत.